धन्यवाद मंडळी. श्रवण झालंय, गण झाला, आता गवळणीकडे वळतोय. जरा साहेब निकंबवानी गवळण गायली, त्याच्यामध्ये सांगितलंय ऑफर दिलंय त्याने की काना माझ्या तू घरी जाऊन ये ना. तसं म्हणायला गेलं तर कानाला तिकडे जायची गरज नव्हती. राधा ही ऐश्वर्याच्या घरी जाऊन कानाला आपल्या घरी घेऊन येत होते. कारण काही लोक म्हणतात की काना खटाळ आहे, पण कानापेक्षा जास्त राधा खटाळ होते. कारण स्वतःच राधा ऐश्वर्या माईकडे जायची, त्या कानाला घेऊन यायची आपल्या कडेवर घेऊन. कारण काना लहान होता, राधा मोठे होते. आणि स्वतःच्याच खांद्यावर वरती चढवून खाली बसवून वरचं दही दूध, म्हणजेच वरची जे लटकवलेला माठातलं दही दूध असत, ती राधा कानालाच काढायला सांगायची. आणि काना जर थोडासा खटाळ वागला तर परत तीच राधा ऐश्वर्या माईकडे जाऊन सांगायची की काना असं करतो, काना खटाळा आहे, काना तसं करतो. आणि जर का ऐश्वर्या माईने त्या कृष्णाला जर मारलं तर परत त्या राधाला दुखवायचं आणि राधाच रडायची. त्यावेळेला ऐश्वर्याने प्रश्न विचारला होता की मी माझ्या कानाला मारतोय तर तुझ्या डोळ्यातून अशी का. राधेने सांगितलं मला नाही माहीत. अशी ही खट्याळ राधा होती आणि तीच स्वतःहून खोडे करायला सांगायची कृष्णाला. म्हणून मला गवळणी गवळतोय, गवळणी काय म्हणतोय ऐका.
Thank you.